36 जिल्हे 36 रिपोर्टर मध्ये घेणार आहोत राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाट्याजवळ पिकअप गाडीला स्कोडा कारची धडक बसली। अपघातामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले। पिकअप गाडीचा रस्त्यावरच पंक्चर काढत असताना पाठीमागून आलेल्या स्कोडा कारने धडकली। नाशकातील पुष्पाने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे। शहरामध्ये दोन दिवसात दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची चोरी करण्यात आली आहे। मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक प्रमोद बाग यांच्या शासकीय निवासस्थानातून 5 चंदन झाडांची चोरी झाली तर आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बीजी शेखर यांच्या शासकीय निवासस्थानातूनही चंदनाची झाड चोरण्यात आली। संजय राऊतांचा डोळा हा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंनी केलाय। ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी राणेंनी संजय राऊतांच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेवर टीका केली। राऊत हे पत्रकार परिषद वेळी घाबरले होते असं ते म्हणाले। 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या 19 बंगल्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या अलिबागच्या कोरलई या गावात जाणार आहेत। रेवदंडा पोलीस स्टेशनला ते भेट देणार असल्याची माहिती स्वतः किरीट सोमय्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांनी 1 एप्रिल 2009 ते मार्च 2021 या कालावधीमध्ये 19 बंगल्यांवर मालमत्ता कर, वीज कर, आरोग्य कर भरले आहेत असं ते म्हणाले। मुरुड तालुक्यातील कोरलई इथं कोणतेही बंगले नसल्याचं कोरलईच्या सरपंचांनी स्पष्ट केलंय। कोरलईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी तसा दावा केलाय। मुरुड तालुक्यातील कोरलई इथं 9 एकर जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे। तर आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्याकडून 2014 साली ही जमीन खरेदी केली होती असंही ते म्हणाले। संजय राऊतांच्या टीकेला पुन्हा एकदा भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रतिउत्तर दिलंय। बाप आणि मुलगा जेलमध्ये जाईल की नाही ते येणारा वेळ ठरवेल, पण सलीम आणि जावेद मात्र नक्की जेलमध्ये जातील असं प्रतिउत्तर मोहित कंबोज यांनी दिलं। महाविकास आघाडी सरकारची सर्कस कशी झालेली आहे आणि सर्कसमधील कलाकार कशी भूमिका करतायत हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली। शिळ्या कडीला ऊत आणून मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे असंही ते म्हणाले। बैलगाडा शर्यतीमध्ये घोडीवर बसण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंना घाटात येऊन घोडीवर बसण्याचं आव्हान दिलं होतं। आज कोल्हेंनी कुलदैवत निमगावात नवसाच्या बैलगाडा घाटामध्ये घोडीवर टाप टाकून त्यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर दिलं। निमगाव आणि कडदेमध्ये बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडली। जालन्याच्या जाफराबाद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा संचय लहाने यांची निवड झाली आहे। इथं नगराध्यक्षाच्या निवड प्रक्रियेदरम्यान अपक्ष भाजप काँग्रेसच्या नगरसेवक गैरहजर होते, त्यामुळे गणपूर्ती 9 सदस्यांची झाल्यानं सुरेखा संचय लहाने यांची निवड करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा झालाय तर उपाध्यक्ष भाजपचा झालाय, त्यामुळे इथं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे। मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले। धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी 100व्या दिवशी देखील विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। जवळपास 90 कर्मचाऱ्यांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झालाय तर आज आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला। पाणीपट्टीकर वाढ विरोधामध्ये शिवसेनेनं अकोला महापालिकेसमोर आज आंदोलन केलं। दरम्यान शिवसेनेनं पाणीपट्टीकरच्या पावत्यांची होळी केली तर यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। धुळ्यातील कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयामध्ये कर्मचारी वेळेवर हजर नसतात अशा तक्रारी वेळोवेळी बीडीओ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या। कार्यालयामध्ये अचानक पाहणी केली असता ही तक्रार खरी ठरली आहे।
त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली। उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचे ऊस बिल वसूल करण्यासाठी जयलक्ष्मी साखर कारखान्याचा लिलाव आयोजित करण्यात आला होता, मात्र लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने तहसील पथकाला रिकाम्या हाती परतावं लागलं। कारखान्याच्या जमिनीवर 51 कोटींचा बोजा आहे, त्यामुळे एकही शेतकरी लिलावात जमीन खरेदीसाठी पुढे आला नाही। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे। जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये मुलांची संख्या 1000 आहे, तर मुलींची संख्या 764 इतकी झाली आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। नागपूरमध्ये 14 वर्षीय मुलीवर 21 वर्षीय तरुणानं बलात्कार केला, या प्रकरणी आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्यावर पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। बीडच्या धारूर शहरातील नर्सिंग फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले। फोटो स्टुडिओ चालक मधुर बालासाहेब फरतडेनं पीडितेवर अत्याचार केला। काही दिवसानंतर दुसरा आरोपी सहदेव चाळकरनंही तिच्यावर स्टुडिओमध्येच अत्याचार केला। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। डोंबिवलीमध्ये लहान मुलीचा विनयभंग करून पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। अमन यादव असं या आरोपीचं नाव आहे। आरोपीवर मानपाडा पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। डोंबिवली दावडीतल्या शिवशक्तीनगरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे। इथल्या एका घरामध्ये सोफा सेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळला, त्यामुळे खळबळ माजली। किशोर शिंदे यांची पत्नी सुप्रियाचा गळा आवळून हत्या करण्यात आली। ही हत्या कोणी आणि का केली त्याचा तपास पोलीस करत आहेत। नागपुरातील व्यापाऱ्याला जेलमधून सोडवण्यासाठी त्याच्या भावाला 60 लाखांची खंडणी मागण्यात आली होती। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र मुख्य आरोपी अजून फरार आहे। तर यामध्ये आणखी लोकांचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महसूलच्या पथकाला धक्काबुक्की करून रंगेहात पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर तस्करांनी पळवून नेला। वाशी तालुक्यातील हातोला ते शेंडी रोडवर ही घटना घडली आहे। या प्रकरणी महसूल पथकानं 12 जणांविरोधात तक्रार दिली। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ठाण्यातील रायफल बनवून विक्री करणाऱ्या 2 आरोपींना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान त्यांच्याकडून 10 बंदुका 11 काडतुसा असा 52,000 ऐवज हस्तगत करण्यात आलाय। तर याबाबत आणखी तपास सुरू आहे। धुळ्यामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील 2 जणांच्या पोलिसांनी मुसक्यावल्या। दरम्यान त्यांच्याकडून जवळपास 15 अँड्रॉइड मोबाईल पोलिसांनी जप्त केले, तर टोळीतील 1 संशयित फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहे। हिंगोलीमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। तपासामध्ये या चोरट्यांनी तब्बल 20 पेक्षा जास्त दुचाकी चोरल्याचं समोर आलंय। दरम्यान पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या, तर न्यायालयाच्या आदेशानं या सर्व दुचाकी त्यांच्या मालकांना परत दिल्या जाणार आहेत। नाशिकमधील सटाणा शहराजवळ असलेल्या शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग लागली होती। सटाणा आणि मालगावचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं, तर ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर वनविभागातील बडोदा गावात अज्ञात हिंस्र प्राण्यांनी शेतकऱ्याच्या 14 शेळ्या फस्त केल्या, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। बुलडाण्यामध्ये लोणार सरोवर परिसरातील कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं समोर आलं आहे। बिबट्यानं डरकाळी फोडल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली, तेव्हा कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं दिसून आलं। याबाबत वनविभागाला कळवण्यात आलं। बीडमध्ये शिवजयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरमधून मौल्यवान संदेश देण्यात आलाय। शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चहूबाजूंनी शिवजयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठान आणि बजरंग बली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 12 मोठे बॅनर लावलेत आणि त्या बॅनरवर प्रत्येक गड किल्ल्याची माहिती दिली आहे।
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील काळामाथा इथल्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली। इच्छापूर्तीसाठी बोललेला नवस फेडण्यासाठी या यात्रा महोत्सवादरम्यान लाखो भाविक आपल्या कुटुंबासह इथं येतात आणि अवलिया महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून शेंडीने गाडे ओढून आपला नवस फेडतात। अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या मळसूर या गावामध्ये यात्रेमध्ये अनेक वर्षांपासून एक अनोखी परंपरा आजही पाळली जाते। जळत्या निखाऱ्यावरून भाविक अनमानी पायाने चालतात। सोपीनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये जळणाऱ्या लाकडाच्या निखाऱ्यावरून चालल्याने देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी श्रद्धा आहे। पंढरपूरमध्ये माघी पौर्णिमेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे स्थानिक भाविकांनी ही आरास केली आहे। सांगलीमध्ये सकाळ प्रकाशनचा ग्रंथोत्सव सुरू करण्यात आलाय। सकाळ कार्यालयाच्या सभागृहामध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। शेती आरोग्य पालकत्व स्पर्धा परीक्षा तत्वज्ञान अशा अनेक पुस्तकांचा या प्रदर्शनात समावेश आहे। पंढरपूरमधील सांगोल्याच्या एका वृद्ध आजोबांनी वयाच्या 92व्या वर्षी पीएचडी मिळवली आहे। लालासाहेब बाबर असं त्यांचं नाव आहे। त्यांची ही जिद्द आणि मेहनत तरुणांना लाजवेल अशी आहे। बुलडाण्यातील विधी पहुरकर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अव्वल आली आहे। दरम्यान तिची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली आहे, त्यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। बारामती तालुक्यातील सेनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। देशसेवा बजावत असताना त्यांना पंजाबमध्ये वीरमरण आलं।